नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मिक्स डाळीची झणझणीत आमटी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, या सगळ्या डाळी मी 10 मिनिटं झालं पाण्यात भिजत ठेवल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तुम्हाला मी दाखवायसाठी। तर ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या डाळी येते, ह्याच्यामध्ये तुरीची डाळ आहे, चण्याची डाळ आहे, उडदाची डाळ आहे, मसूरची डाळ आहे, मुगाची डाळ आहे। तर ह्या डाळी बघा सगळ्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे अजून कोणत्या जर डाळी असल्या तरी टाकल्या तरी चालते। ह्या वाटीच्या प्रमाणे सपाट सपाट वाटी घेतलेले आहेत, तर त्याची ना 4 ते 5 माणसांना आमटीच बरोबर पुरेल। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। आता हे मी कुकरला ना मीडियम गॅसवर 4 शिट्ट्या करून घेणार आहे। डाळ बघा शिजवून घेतलेली आहे कुकरला। आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना हलकं गरम पाणी टाकायचे, जेवढी तुम्हाला आमटी पाहिजे तेवढं पाणी टाकायचं। आता मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे, ती पण गरम पाणी आहे। आता हे हलवून घेते आणि थोडंसं ना फिरक्यानं घोटून घ्यायचं आहे ना, जास्त घोटायचं नाही, उकळलं की त्याचा गाळ होईल। असं थोडंसं बघा हलवून घ्यायचं, कारण 1-2 उकळी फुटली की नाही आमटीला की ते बघा आपण गाळ होतो। मग त्याचा तोप गरम करत ठेवला, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। 1 चमचा तेल टाकायचं आणि कडक गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी, जिरं 1/2 चमचा आहे सगळं, कढीपत्ता, 2 चमचे हिंग पावडर। आता ह्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बघा असा एकदम बारीक कापून घ्यायचा। आता हे भाजून घेऊया। कांदा बघा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये 1 गड्डी लसूण बघा असा कुटून घेतला आहे, मोठा मोठा कुटायचा आणि हा थोडासा परतायचा आपल्याला। त्यासाठी बघा कांदा पण मी कमी भाजलेला आहे, कारण लसणाबरोबर कांदा चांगला भाजला जाईल। कांदा आणि बघा लसूण चांगला भाजला गेलेला आहे, त्यामध्ये आता थोडीशी हळद टाकायची, जास्त टाकायची गरज नाही, एकदम थोडीशी टाकायची, आपली घरची असल्यामुळे जास्तच होती ती। एक मोठ्या आकाराचा टमाटा बघा एकदम बारीक कापून घेतलं आहे। आता 1 मिनिटभर परतायचं, फक्त मिनिटभर परतून घेतलेलं आहे। तुम्ही डाळ शिजवताना जरी टाकलं ना टमाटा तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये मिरची पावडर 2 चमचे टाकलेले आहे, तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। गॅस बारीक केलेला आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, डाळ शिजवताना पण मीठ टाकलं तरी पण चालेल। आता ह्याच्यामध्ये बघा हे आपण डाळ टाकून घेऊया आणि आता ह्याच्यात तुम्हाला किती आमटी पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचं। ते पहिलं हलवून घेते मग ह्यात आपण पाणी टाकूया। मिक्स करून घेतलेलं आहे, त्यात आता पाणी टाकून देऊया आपण आणि गॅस वाढवूया थोडा, बारीक केला तर फोडणी टाकताना। आता हे मिडियम गॅसवर आपण उकळून देऊया। डाळ बघा चांगली उकळलेली आहे, त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून देऊया आणि दाखवते किती पातळ आहे। तुम्हाला जर अजून पातळ पाहिजे असली तरी करायची, 1 नंबर लागते बघा अशा पद्धतीने। आणि जास्त अशी आपल्याला गाळ नको आहे, खाताना डाळ अशी आपल्याला लागली पाहिजे अशा पद्धतीत, मस्त अशी होते। तुम्ही करून बघा, रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर भी करा।